यूपीएससी ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची कठीण परीक्षा समजल्या जाते आणि भारतातील ती सगळ्यात जास्त कठीण परीक्षा मानल्या जाते. आणि यूपीएससीमध्ये इतकी काठिण्य पातळी असून जर पूजा खेडकर सारखा हा एक चुकीचा प्रकार होत असेल तर कुठेतरी ही फक्त देशाचीच नव्हे तर जगभरात आपल्या देशाची बदनामी आहे. मला वाटतं माननीय पंतप्रधानांनी यावरती स्वतः हस्तक्षेप करावा, एक चांगली चौकशी समिती नेमावी आणि त्या अंतर्गत या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्यात जे तथ्य आढळेल त्यानुसार कार्यवाही करावी. आणि मला असं व्यक्तिगतरित्या वाटतं की जर समजा हे खोटे सर्टिफिकेट्स दाखवून आणि खोटे नाटे गोष्टी करून जर त्यांनी पद मिळवलं असेल तर चौकशीचा अहवाल येईपर्यंत राज्य शासनाने त्यांना पदावरून तोपर्यंत निवृत्त ठेवलं पाहिजे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारच्या घटना होणार नाही म्हणून केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने सुद्धा एक यंत्रणा राबवली पाहिजे ज्या यंत्रणेद्वारे तुमच्या कागदपत्रांची योग्य पडताळणी होईल आणि त्या पडताळणीनंतरच तुम्हाला पद मिळेल. कारण आतापर्यंत आम्ही हे ऐकत होतो की फक्त सरळ सेवा भरतींमध्ये त्या इतर भरतींमध्ये असा प्रकार होतो, पण आता यूपीएससी सारख्या परीक्षांमध्ये जर असा प्रकार होत असेल तर आमच्यासारख्या आणि लाखो हजारो जे विद्यार्थी आज घरदारं सोडून पुण्यासारख्या शहरांमध्ये दिल्लीसारख्या शहरांमध्ये अभ्यास करत आहेत तर त्या लोकांनी नेमकं आता काय करावं, त्यांचा वाली कोण आहे, हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि मला असं वाटतं की हा हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची आत्महत्या सरकार करतंय असं मला प्रामाणिकपणे वाटतं. केवळ पूजा खेडकरच नाही तर आपल्या देशामध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये राज्यसेवेतून निवडल्या गेलेल्या असतील, सरळ सेवेतून निवडल्या गेलेल्या असतील, किंबहुना यूपीएससीतून निवडल्या गेलेली लोक असतील, त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी अंती जर ते दोषी असतील तर त्यांना तशी शिक्षा झाली पाहिजे. कारण हा चुकीचा पायंडा जर आज पडला तर देशाची तरुणाई जी देशाची संपत्ती आहे त्या तरुणाईला वेगळी दिशा मिळेल आणि आपला देश हा खरोखर एका वेगळ्या पातळीला जाऊन पोहोचेल आणि मग आपल्या देश आपण राहतो कुठेतरी हाही प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि आमच्या सारख्या विद्यार्थ्यांना मायबाप सरकारकडून न्याय मिळेल अशी मी एक विद्यार्थी या नात्याने अपेक्षा बाळगतो.